बदलापूर शहरात ब्लॉक काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर व मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजपासून हे शिबिर सुरू झाले असून 30 एप्रिल पर्यंत हे शिबिर पश्चिमेकडील काँग्रेस कार्यालयात संपन्न होणार आहे. यामध्ये इंटरनेट म्हणजेच ईमेल सर्चिंग, सॉफ्टवेअर डाउनलोड, प्रिंटिंग, स्कॅनिंग, ई कॉमर्स, नेट बँकिंग असे अनेक विषय शिकविण्यात येणार आहेत. त्यामुळे संगणक प्रशिक्षण शिबिरासोबतच मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संजय जाधव व इतरही कार्यकर्त्यांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत संगणक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, काय अधिक माहितीदार, कसा प्रतिसाद मिळेल? सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि ह्या जयंतीनिमित्त पुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीने 14 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान या काँग्रेस कार्यालयामध्ये एक मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे. तसंच मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिर असं ह्या बदलापूरवासियांसाठी ठेवलेलं आहे. आपण बघितलं सकाळपासूनच या ठिकाणी बदलापुरातील नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत आणि या प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊनसुद्धा काही लोकांना संगणकामध्ये जसं इंटरनेट, प्रिंटिंग, स्कॅनिंग, ई कॉमर्स, नेट बँकिंग अशा प्रकारचं एक नॉलेजसुद्धा या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत, म्हणजे येणाऱ्या परीक्षार्थ्यांना. आणि त्यानिमित्ताने आम्ही बदलापूरमध्येच आपल्या काँग्रेस पक्षातर्फे मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिर हे सुद्धा ठेवलेलं आहे. आपण बघितलं की आयुष्यमान भारत योजना ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि हेल्थ ID यासाठी उपयुक्त ठरते, त्यामुळे याचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही एक सामाजिकोपयोगी उपक्रम चालू करण्याच्या उद्देशाने आजच्या दिवशी हा संकल्प करून 30 तारखेपर्यंत आम्ही हा कार्यक्रम इथे राबवणार आहोत या शहरामध्ये. आणि शहरातील सगळ्या नागरिकांना मी विनंती करेन की सकाळी 10 ते 6 या कालावधीमध्ये या ठिकाणी हे प्रशिक्षण उपलब्ध असणार आहे आणि आयुष्यमान भारत कार्डसुद्धा या ठिकाणी त्याची नोंदणी होणार आहे. तर जास्तीत जास्त संख्येने माझ्या बदलापूरवासियांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आम्हाला या ठिकाणी या माध्यमातून आजच्या दिवसाच्या सांगावंचं एवढं वाटतं की ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातून आज आपला देश हा लोकशाहीवर कार्यरत आहे. बाबासाहेबांच्या लिहिलेल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने आज देश संपूर्णपणे चालत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे हा असा उपक्रम आम्ही राबवलेला आहे, जेणेकरून याचा लाभ गोरगरीब जनतेला थेट होईल. ज्यांना या योजनेची काही माहिती नसते किंवा हे कुठे आपल्याला मिळू शकेल आयुष्यमान कार्ड याचंही माहिती नसतं, तर या माध्यमातून मी त्यांना सांगेन की त्यांनी या काँग्रेस कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी पूर्ण वेळ आमचे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेंद्र भालेराव, नंतर विठ्ठल किनीकरजी असतील, संदीप गायकवाड असतील, आमचे कार्याध्यक्ष एडवनकरजी असतील, महिला आमच्या त्या मनीषा पोळ, आस्था मांजरेकर या सगळ्या या ठिकाणी असणार आहेत. आमच्या जिल्हा सेवा दलाच्या या ठिकाणी अध्यक्ष आहेत माई शेट्टी, यासुद्धा या कार्यालयात 14 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत सतत असणार आहेत. त्यामुळे ह्या लोकांशी संपर्क करून आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या योजनांचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी विनंती करतो. आपल्या भारत देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयींना अभिवादन करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष एकत्र जमून एक वेगवेगळा उपक्रम जनमानसामध्ये आणावा या दृष्टिकोनातून ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव यांचा नेहमी प्रयत्न असतो. तसंच आज संगण प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षणाचा आयोजन केलेलं आहे. तुम्हाला मुद्दाम सांगेल की या कुळगाव बदलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्ष हा कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही. लोकांच्या गरजा, लोकांची आवश्यकता, लोकांसाठी जे जे काय करणं शक्य आहे ते आम्ही करत असतो आणि शहरामध्ये कुळगाव बदलापूर काँग्रेसचं एकमेव ऑफिस आहे स्वतःचं, कुठल्याही पक्षाचं या शहरामध्ये ऑफिस नाही आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जात नाहीत
आणि लोकांना एकत्र करून फक्त ते पक्षाचंच राजकारण करतात. हा फरक काँग्रेस आणि इतर पक्ष राजकीय पक्षांमध्ये आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा अगदी कार्यकर्त्यापासून तर ब्लॉक अध्यक्ष प्रदेश नेतेपासून तर जे महिला आघाडी कार्यकर्ते सगळे एकत्र आम्ही स्वतः एक जबाबदार काँग्रेसचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत म्हणून काम करतात. आणि पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून जे जे काम जे स्वतःच्या जबाबदारीवर येईल ते करायची त्यांची तयारी असते. काँग्रेसशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची एक भावना जनमानसात निर्माण झालेली आहे. गेली 9 वर्षांमध्ये लोकांनी बघितलेलं आहे आणि आत्ता तर तुमच्या लक्षात आलं असेल, आपल्या सगळ्या देशाच्या लक्षात आलं असेल, जगात असं कुठं घडलं नसेल की देशाच्या पंतप्रधानांना पदवी बोगस आहे किंवा देशाच्या पंतप्रधानांची पदवी दाखवण्यात त्या पक्षाला लाज वाटते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता लवकरच लोक जागृत झालेले आहेत. एक अडाणी अशिक्षित पंतप्रधान देशाला कुठल्या स्तराला नेऊ शकतो त्याचा अनुभव आपण 9 वर्षांमध्ये घेतला आहे. काँग्रेसचं काम हे राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येक कार्यकर्ता आमचा करत असतो. संजय जाधव ब्लॉक अध्यक्ष, आमचे भोईर साहेब, थोरात साहेब आणि येडणकर सगळे सर्व मंडळी, सर्व कार्यकर्ते, सगळे महिला सगळ्या एकत्रित येऊन काम करतात आणि अशा पद्धतीने काम करतात की त्या कामाला काँग्रेसच्या समाजाच्या दृष्टिकोनातून त्याचा निश्चितपणे त्याचा उपभोग घेता येतील आणि सर्वसामान्य माणसांना त्यांना मदत आणि सहकार्य होईल अशा प्रकारची संकल्पना आमच्या काँग्रेसची आहे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त कुळगाव बदलापूर काँग्रेसतर्फे आयुष्यमान कार्ड आणि मोफत प्रशिक्षण संगणकाचं प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आजपासून सुरू केलेला आहे. पैकी आयुष्यमान भारतचं जे आयुष्य कार्ड आहे ते 14 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत आणि त्याच्यानंतर 2 मेपासून संगणक प्रशिक्षण सुरू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांना गव्हर्नमेंटची एक्झाम द्यायची आहे त्या लोकांनासुद्धा 800 रुपये भरून त्याच्यामध्ये प्रवेश प्रशिक्षण सुरू होईल आणि ते जोपर्यंत मुलगा पूर्ण ट्रेन होत नाही तोपर्यंत त्याला शिकवण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे का संगणकाची प्रक्रिया किंवा भारताला संगणकाच्या ह्याच्यामध्ये पुढे आघाडीवरती आणलं ते आमचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ही सुरुवात केली संगणकाची. आणि बरेचसे आता आपण बघतो आहे की अनाडी लोक नको त्या ठिकाणी नको त्या वरच्या पोस्टवरती जाऊन बसतात आणि त्याचा गैरफायदा घेऊन आपल्याला भारताला कुठे कोणी नेलं हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि तसाच प्रकार परत होऊ नये हे उद्देश ठेवून आम्ही लोकांना संगणकाचं प्रशिक्षण देण्याची संकल्पना सोडलेली आहे आणि ते आम्ही पुरी करून दाखवू. नमस्कार. आज बाबा साहब आंबेडकर जयंती है. बाबा साहब को नमन नमन नमस्कार. आज हमारे कांग्रेस ऑफिस में ये शिविर रखा गया है 30 तारीख तक. आज से 14 तारीख से लेकर 30 तारीख तक है जो कि हम लोग मुफ्त में सारे कार्यक्रम और सभी प्रकार के जैसे कि आयुष्मान भारत है और अपने सारे बच्चों को शिक्षा देना है, कंप्यूटर है, बहुत सारी चीज़ें हैं जो कि हम कांग्रेस की तरफ से दे रहे हैं. और जहाँ तक मैं जानती हूँ कि हम लोग यहाँ पे बदलापुर में ज़्यादा से ज़्यादा कांग्रेस की तरफ से बहुत सारे काम हुए हैं और दूसरे और अन्य लोगों का तो मैं नहीं बोलती क्योंकि हम लोग जहाँ तक देखा जाए तो सारे बदलापुर में नहीं सभी जगह हम लोग काम करते हैं. इसके लिए मैं सब पब्लिक जितने भी पब्लिक हैं यहाँ के बदलापुर उनसे निवेदन करती हूँ कि इसका लाभ उठाएं और मुफ्त आरोग्य आयुष्मान भारत का जो ये कैंप लगा हुआ है इसमें मुफ्त है तो ये 12 हॉस्पिटल में है और 5 लाख तक के इसका बेनिफिट है. तो सभी को मैं सभी अपने बदलापुर के निवासियों को बोलूँगी कि इसका सेवा उठाएं और इसका कार्यक्रम मतलब इस शिविर में आएं और आकर अपने मुफ्त में जो है कार्ड लेकर जाएं. धन्यवाद. प्रतिनिधि श्रद्धा ठुमरे अपने बदलापुर.
इतकं मोठं शहर, यामध्ये कितीतरी शाळा, पण माझ्या मुलासाठी कुठली असेल बरं योग्य शाळा? अरे हा, गेल्या 22 वर्षांपासून उज्ज्वल शिक्षण देणारी व प्रत्येक वर्षी 100% निकाल लागणारी सेंट अँथोनी शाळा आहे ना। अत्याधुनिक शिक्षण, उच्च दर्जाचे शिक्षक, कला, क्रीडा, साहित्य, संगणक प्रशिक्षण, रोबोटिक्स यासह स्पर्धा परीक्षेची मानसिकता आधीच तयार केली जाते। मग विचार काय करताय, त्वरा करा आणि आजच बालवाडी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।